बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. देवगाव रंगारी पोलिसांच्या सापळ्यात मुख्य सूत्रधार महिलेसह एकूण 4 जणांना शिताफीने अटक केली आहे. पैसे घेऊन लग्न लावून फसवणूक करणाऱ्या सक्रिय टोळीबाबत माहिती देवगाव रंगारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आहिरे यांना खबराकडून मिळाली. यानुसार त्यांनी बनावट नवरदेव तयार करून या वराच्या मार्फतीने या टोळीशी संपर्क साधून त्यांना लग्नासाठी मुलगी हवी अशी बतावणी करून देवगाव फाटा येथील हॉटेल पद्मावतीजवळ लग्नाच्या बोलणीकरता बोलवले. यानुसार या टोळीला शिताफीने पकडण्यासाठी हॉटेल पद्मावतीच्या बाहेर साध्या वेशात पोलिसांनी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे 3 महिला व 1 पुरुष असे हॉटेल पद्मावतीसमोर उतरून उभे असताना खबऱ्याने साध्या वेशातील पोलिसांना टोळीबाबत इशारा देताच पोलिसांनी या सर्व व्यक्तींवर एकदम झडप घालून टोळीचा मुसक्या आवळल्यात. यातील मुख्य आरोपी आशा खडसे हिची सखोल चौकशी करता तिच्या मोबाईलमध्ये एकाच महिलेचे अनेकांशी विवाह केल्याचे फोटो मिळून आले. ही टोळी प्रामुख्याने एजंट मार्फतीने लग्नास इच्छुक मुलांची माहिती घेऊन त्यांना घेरतात व त्यांच्याशी बोलणी करून मुलीचे आई वडील मावशी असे बनून लवकरात लवकर लग्न करायचे सांगतात. अशाच प्रकारे या टोळीने पोलीस ठाणे शिल्लेगाव हद्दीतील माळी वडगाव येथील एका व्यक्तीकडून 2,50,000 रुपये घेऊन त्यांचे लग्न लावून दिले होते. लग्नानंतर साधारण 5 दिवसांनी यातील वधू हिने लग्नात मिळालेले 40,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन ती पोबारा झाली. या टोळीतील आरोपींकडून 7 मोबाईल, 7 बनावट महिलांचे आधार कार्डसह एका इंडिका कार, 4,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या टोळीने अशाच प्रकारे नाशिक, जळगाव, औरंगाबाद यांसह गुजरात राज्यात बनावट लग्न लावून पैसे उकळून फसवणूक केल्याचं निष्पन्न झाले. दरम्यान लग्नसंबंध जोडताना वधूवर पक्ष यांनी एकमेकांशी सखोल चौकशी करावी, कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये. अशा प्रकारच्या फसवणुकीमध्ये वर पक्षाकडील मंडळी बदनामीच्या धाकाने तक्रार करण्यास समोर येत नाही. त्यांनी निसंकोचपणे पुढे येऊन तक्रार दाखल करावी असे आवाहन मोक्षदा पाटील पोलीस अधीक्षक यांनी केले. प्रतिनिधी संदीप गायकेसह आधार न्यूज वैजापूर. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.